सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. टेंगुळ आख्यान या मथळ्याखाली झालेल्या या अग्रलेखात भाजप मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचं डोकं फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारून टेंगू आणत असल्याची टीका करण्यात आली आहे. बघूया सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय. आता जे संधी साधू लंगोटी एवढ्या सत्तेसाठी दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी स्वतःच्याच डोक्यात काठी मारून आपल्याच कपाळावर टेंगूळ आणत आहेत. आमचे जुने जाणते मित्रवर्य भाजपच्या नशिबी अशी टेंगूळ आली आहेत का? अशा टेंगुळांना जबाबदार कोण? देशात सध्या डोमेस्टिक व्हायलन्स बिल म्हणजेच घरगुती हिंसाचार विरोधी कायदा मंजूर झालाय. या कायद्याचा वापर करून मित्रवर्यांनी घरगुती टेंगुळांवरच उपाय केले पाहिजेत. युती एकाशी सौदेबाजी भलते अशी अशी भूमिका भाजपनं घेतल्याचं वृत्त इतर दैनिकात प्रसिद्ध झालं. त्यानुसार राज्यातील एका प्रादेशिक पक्षाशी युती करायची आणि त्याच्या प्रतिस्पर्धी प्रादेशिक पक्षाशी मागच्या दारांना राजकीय सौदेबाजी करायची असं नवं तंत्र भाजपनं अवलंबलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.